तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपला सेल युनिट ऑफ लाईफ चॅप्टर सुरू होता. काल आपलं पहिलं लेक्चर झालं सेलवर. आता आणि काल एक मी आकडेवारी लिहिलेली होती, अशी अंक लिहिलेली होती आणि ते आपण मोडून टाकले. आता हे अंक म्हणजे काय, तर मागच्या 10 वर्षामध्ये नीट मध्ये, म्हणजे जुन्या काळात पीएमटी होती, नीट आणि पीएमटी मध्ये मिळून कोणत्या वर्षी किती क्वेश्चन्स याच्यावरती आलेले आहेत 90 पैकी. 2010 साली जी पीएमटी झाली होती त्याच्यामध्ये 4 क्वेश्चन आले होते या सेल चॅप्टरवर, युनिटवर नाही चॅप्टरवर. 2011 ला 4, 2012 ला 5, 13 च्या एक्झामला 3, 14 ला 4, 15 ला 4, 16 ला 5, 17 4, 18 4 आणि लास्ट जी एक्झाम झाली तिला 2 क्वेश्चन आलेले होते. म्हणजे आपण जर काय याचा ऍव्हरेज काढला, ऍव्हरेज जर का आपण काढला, तर एक लक्षात येते आपल्याला की 4 क्वेश्चन सेल चॅप्टरवर येण्याची शक्यता आहे. 4 म्हणजे 16 मार्क्ससाठी 16 मार्क्स. हा चॅप्टर जर का तुमचा एकदम स्ट्रॉंगली प्रिपेअर झाला तर तुम्हाला एकूण किती मार्कांचा फायदा होणार आहे, तर 16 मार्क, 16 मार्कांचा आपल्याला फायदा होणार आहे. म्हणून या चॅप्टरवर आपण विशेष लक्ष देतोय. आता ही समजली तुम्हाला आकडेवारी काय होती ते, ठीक आहे. आता याच्यावरच आपलं फोकस मार्क्स वरच करायचंय आणि आता कन्सेप्ट वर द्यायचंय. कन्सेप्ट अगोदर जर का चांगली समजली तर मार्क्स आपोआप येतात, तुम्हाला याची कल्पना आहे, राईट. आपण पुढे जाऊ. काल आपण प्रोकॅरियोटिक सेलवर बोलत होतो. यस, प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय असते, काल शब्दांचा अर्थही आपण समजून घेतलेला होता. प्रोकॅरियोटिक सेल, यस. आता प्रोकॅरियोटिक सेल मध्ये आपण हिचं स्ट्रक्चर आपल्याला बनवायला हवं. आपण पाहिलं होतं की ओशन होता, ओशन मध्ये बायोमॉलिक्युल्स होते, या बायोमॉलिक्युलची असेंब्ली झाली. असेंब्ली म्हणजे एकत्रीकरण झालं कोणत्या तरी एका फॉर्मॅटने, ज्याला आपल्यासाठी आपल्याला इव्होल्युशन नावाचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण डिटेल घेणार आहोत, राईट. ओशन बायोमॉलिक्युल्स, बायोमॉलिक्युलची असेंब्ली झाली आणि उका तयार झाला. उका म्हणजे युनिव्हर्सल कॉमन अँसेस्टर, काल आपण याचा फुल फॉर्म लिहिलेला होता, फर्स्ट सेल आपण ज्याला म्हणू शकतो. आणि या उकापासूनच सुरुवात जी झालेली होती ती म्हणजे प्रोकॅरियोट्स, ओके, प्रोकॅरियोटिक सेल त्यापासून बनली. त्याचा अर्थ काय होता ते आपल्याला कळालं. आता प्रोकॅरियोट्स मध्ये लक्षात ठेवायचं, चीफ दोन भाग येतात, दोन प्रकारच्या सेल्स येतात प्रोकॅरियोट्स मध्ये. एक ज्यांना आपण म्हणतो यू बॅक्टेरिया किंवा बॅक्टेरिया, कंसात लिहू आपण इथे यू, आणि दुसरा आहे आर्किया, म्हणजेच आर्की बॅक्टेरिया. आर्किया आणि बॅक्टेरिया असे दोघं जणांना मिळून म्हणायचं प्रोकॅरियोट्स, या दोघांची सेल जी असते त्याला प्रोकॅरियोटिक सेल म्हणायचं. आणि त्याच्यानंतर प्रोटिस्टा, मोनेरा, सॉरी प्रोटिस्टा, फंजाय, ॲनिमालिया, प्लांटी, या 4 जी किंगडम आहेत त्यांची सेल युकॅरियोटिक असते. आता प्रोकॅरियोटिक सेल मध्ये कोण येणार, तर किंगडम मोनेरा, समजतंय, किंगडम मोनेरा हा प्रोकॅरियोटिक सेलचा भाग असतो. लक्षात राहील, किंगडम मोनेरा प्रोकॅरियोटिक सेल. मोनेरा मध्ये कोण, बॅक्टेरिया आणि आर्किया. आर्कियाला सुद्धा आपण आर्की बॅक्टेरिया असंच म्हणतो आणि यांना तर बॅक्टेरिया म्हणतोच म्हणतो. यांचं डिव्हिजन वगैरे काय असतं, हा जो भाग आहे तो आपल्याला डायव्हर्सिटी, जो पहिला चॅप्टर लिव्हिंग वर्ल्ड आणि दुसरा बायोलॉजिकल क्लासिफिकेशन याच्यामध्ये घ्यायचं. समजतंय, ओशन मध्ये बायोमॉलिक्युलची असेंब्ली झाली, त्याच्यापासून युनिव्हर्सल कॉमन अँसेस्टर नावाची पहिली सेल बनली, तिच्यापासून प्रोकॅरियोट्स ओरिजिनेट झाले. त्यांच्यातला पहिला ग्रुप आर्किया आणि दुसरा बॅक्टेरिया, लक्षात राहील, ओके. आता ही प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे नेमकी कशी असते, युकॅरियोटिक सेल पासून थोडी डिफरंट असते, कशी आपण चर्चेमध्ये आणू. राईट, इथे प्रोकॅरियोटिक सेल
बनते कशी आपण पाहू। सेल म्हटल्यानंतर तिला पहिली आवश्यकता आहे कव्हरिंगची, राईट। आणि कव्हरिंग मध्ये असलेल्या साइटोप्लाझमची, समजतंय, कव्हरिंगची आणि कव्हरिंग मध्ये असलेल्या साइटोप्लाझमची। साइटो म्हणजे सेल आणि प्लाझ्मा म्हणजे फ्लुइड, यस, म्हणजे सेलच्या मध्ये असलेलं फ्लुइड। सेलचा अर्थ असतो कंपार्टमेंट, सेलचा अर्थ असतो कंपार्टमेंट, बरोबर आहे। या कंपार्टमेंट मध्ये कोणती कंपार्टमेंट जर का बनवायची असेल आपल्याला, सपोज दिस इज द कंपार्टमेंट, यस, ही कंपार्टमेंट बनली तर याला आपण म्हणू शकतो कव्हरिंग, दिस इज द कव्हरिंग। आणि याच्यामध्ये जे काही स्ट्रक्चर येतील, ज्याही कोणत्या प्रमाणातले कशाही पद्धतीचे स्ट्रक्चर्स यायला लागतील, दीज स्ट्रक्चर्स कॉल्ड ॲज साइटोप्लाझम, समजतंय। आणि पहिलं जीवन कुठे निर्माण झालं, ओशियन मध्ये, ओके। या ओशियन मध्ये ही कंपार्टमेंटायझेशन म्हणजे कव्हरिंग तयार झाली, आणि या कव्हरिंगच्या मध्ये जे पाणी आणि जे सबस्टन्सेस, जे बायोमॉलिक्युल्स अडकले, सेल फ्लुइड कशापासून बनलेले, H2O प्लस बायोमॉलिक्युल्स, राईट। आता याला इथे आपण ऑर्गेनिली असं म्हणत नाही, प्रोकॅरियोट मध्ये ऑर्गेनिली नसतात, कोणताही सेल ऑर्गेनिली प्रोकॅरियोट मध्ये नसतो, सध्या आपण यांना बायोमॉलिक्युल म्हणू, समजतंय। तर प्रोकॅरियोटिक सेल मध्ये काय असणार, कव्हरिंग असणार आणि सायटोप्लाझम असणार। कव्हरिंग या अशा पद्धतीचं आणि सायटोप्लाझम त्यातलं फ्लुइड, क्लिअर। ओशन मध्ये हे सुरुवातीला बनले। आता हे कव्हरिंग प्रोकॅरियोट मध्ये तीन प्रकारचं असतं, या प्रोकॅरियोटिक कव्हरिंगला तीन लेअर असतात, थ्री लेअर्ड कव्हरिंग, यस। तीन लेअर कोणत्या कोणत्या, तर आउटर, मिडल आणि इनर मोस्ट, यस, लक्षात ठेवायचं। याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या, तुम्हाला नोट्स म्हणून हवे असतील तर, आणि आपण इथे लिहून द्यायला आपल्याला वेळ नाही, यस। तो आउटर लेअर कोणती असेल, आउटर लेअर आता कव्हरिंग मध्ये, दिस विल बी द आउटर मोस्ट लेअर, याच्यामधली ही जी लेअर असेल ती असेल मिडल, राईट। आणि त्याच्यामधली ही तिसरी लेअर असेल जी असेल इनर मोस्ट, ओके बॉस। तर ही आउटर मोस्ट जी लेअर आहे फर्स्ट, राईट, आउटर मोस्ट लेअर आहे त्याला आपण म्हणतो ग्लायकोकॅलिक्स, यस। आउटर मोस्ट लेअरला काय म्हणायचं, ग्लायकोकॅलिक्स। नंबर दोनची जी लेअर आहे तिला म्हणायचं सेल वॉल, ओके। किंगडम प्लांटिंग मध्ये किंवा फंजाई मध्ये आउटर मोस्ट लेअर ही सेल वॉल असते, त्यांच्यामध्ये दोनच लेअर असतात। युकॅरियोट मध्ये जर असतील तर एक लेअर असू शकते किंवा दोन लेअर असू शकतात, जसं की फंजाय, काही प्रोटिस्टा आणि काही प्लांटी मध्ये, म्हणजे जवळपास सगळ्या प्लांटी मध्ये आउटर मोस्ट लेअर ही सेल वॉल असतात, ग्लायकोकॅलिक्स नाही। परंतु प्रोकॅरियोटिक सेल मध्ये आउटर मोस्ट लेअर कोणती असते, ग्लायकोकॅलिक्स, त्याच्यानंतर सेल वॉल, आणि त्याच्यानंतर इनर मोस्ट लेअर जी असणार ती असेल सेल मेम्ब्रेन, समजतंय, समजतंय। किती लेअर झाल्या, तीन, ग्लायकोकॅलिक्स, सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन। आपण एका एका लेअरला डिटेल करू, यस। ग्लायकोकॅलिक्स ही आपली आउटर मोस्ट लेअर असेल,
शब्दांचा अर्थ ज्याला समजतो तो बायोलॉजी मध्ये परफेक्ट असतो, आणि ज्याला शब्दांचा अर्थ समजत नाही त्याची शिक्षण म्हणजे पोपटपंची असतं. कळालं का? केवळ फक्त शब्द पाठ करून ठेवायचे आणि योग्य वेळी ते आठवत नाही, त्यांचे टर्मिनॉलॉजीचा अर्थ काय तो आठवत नाही, याला शिक्षण नाही म्हणायचं. इट इज नॉट एज्युकेशन. यस, इट इज जस्ट जस्ट व्हॉट कॅन वी से स्पीच, हे भाषण होऊ आहे, शिक्षण नाही. ग्लायकोकॅलिक्स, ग्लायकोचा अर्थ असतो ग्लुकोज. यस, आणि कॅलिक्सचा अर्थ असतो कप, कवर. राईट, जसं की आपण चहा कपात घेतो म्हणजे चहाचं कवरही कोण झालं, कप झालं, बरोबर आहे. हा कॅलिक्स शब्द तुम्हाला बॉटलीमध्ये येईल आणि झुलॉजीमध्ये येईल. किडनी मध्ये असतात कॅलिक्स, आणि त्याचबरोबर कॅलिक्स हे आउटरमोस्ट उभं असतात फ्लावरचं, परंतु इथे अर्थ वेगळा आहे. कॅलिक्स बॅक्टेरियामध्ये पण आहे, कॅलिक्स फ्लावर मध्ये पण आहे, कॅलिक्स किडनी मध्ये पण आहे. तिघांचा संदर्भ वेगळा वेगळा आहे. ग्लायको कॅलिक्स कप कवरिंग. आता हे ग्लायको कॅलिक्स आउटर मोस्ट लेअर आहे. ह्या दोन मुळका सध्या मला लिहायला जागा लागेल. सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन यांना इथे सध्या पुरतं मी मोडून ठेवतो. राईट, आता हे कप कवरिंग जी कशापासून बनलेली आहे, कॅलिक्स कशापासून बनलेलं आहे, तर दोन गोष्टींपासून बनलेलं आहे. एक असतात ग्लायकोलिपिड्स, यस, आणि दुसरे असतात ग्लायकोप्रोटीन्स. राईट, ग्लायकोलिपिड्स आणि ग्लायकोप्रोटीन्स. ओके, लाईट आली आहे, मध्ये मध्ये लाईट जाते. ग्लायकोलिपिड्स, ग्लायकोप्रोटीन्स असे दोन प्रकारचे कंपोनंट्स असतात. आता ग्लायको म्हणजे ग्लुकोज, यस, आणि लिपिड्स आणि इथे प्रोटीन्स म्हणजे इट इज द कॉम्बिनेशन ऑफ ग्लुकोज प्लस लिपिड्स. ग्लुकोज प्लस लिपिड्सच्या कॉम्बिनेशनने बनलेली आहे, आणि इथे ग्लुकोज प्लस प्रोटीनच्या कॉम्बिनेशनने बनलेली. समजतंय? आउटर मोस्ट लेअर कोणती आहे? ग्लायको कॅलिक्स. ग्लायको म्हणजे ग्लुकोज, कॅलिक्स म्हणजे कप. हा कप कुणापासून बनलेला आहे? तर ग्लुकोज प्लस लिपिड्स, ग्लुकोज प्लस प्रोटीन्स. समजतंय? या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे ग्लायको कॅलिक्स मध्ये तिन्ही सबस्टन्स आहेत. कोणते? ग्लुकोज म्हणजे कार्बोहायड्रेट्स प्लस लिपिड्स प्लस प्रोटीन्स. या तिन्ही कंपोनंट पासून ग्लायको कॅलिक्स बनलेलं असतं. प्रत्येकामध्ये थोडं कॉम्बिनेशन वेगळं वेगळं असेल, पण तिन्ही असेल. आता समजतंय का तुम्हाला मी काय म्हटलं होतो की सेल द युनिट ऑफ लाईफ या चॅप्टर मध्ये बायोमॉलिक्युल नावाचा जो या युनिट मध्ये बायोमॉलिक्युल नावाचा चॅप्टर हा बेस आहे. या सगळ्या बायोमॉलिक्युलच्या कॉम्बिनेशन मधूनच ही सेल बनलेली आहे. कोणते? ग्लायको कॅलिक्स मध्ये कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स आणि प्रोटीन्स. क्लिअर? आता ही ग्लायको कॅलिक्स जी असते ती कधी कधी थोडी मोठी असू शकते, म्हणजे अकॉर्डिंग टू दी स्ट्रक्चर इट मे बी थिक और इट मे बी थिन. यस, ही जर का थिक असेल तर तिला म्हणायचं कॅप्सूल, आणि जर का थिन असेल तर तिला म्हणायचं स्लाइम लेअर. कळतंय? थिक असेल तर तिला म्हणायचं कॅप्सूल, आणि थिन असेल तर तिला म्हणायचं स्लाइम लेअर. म्हणजे समजा इथे थिक असेल आणि जाड असेल, समजतंय? दिस विल बी द एवढ्या प्रमाणामध्ये जर काही जाड असेल तर तिला आपण काय म्हणणार कॅप्सूल, आणि जर काही थोडी थिन असेल सपोज अशी तर तिला म्हणणार आपण स्लाइम लेअर. ओके, दिस विल बी दॅट. एकाच याच्यात दोन असतात तरी पण तुम्हाला सांगतो थिक आणि दिस काइंड ऑफ स्ट्रक्चर विल बी थिन. काही जणांमध्ये ते थिक असेल, काही जणांमध्ये ते थिन असेल. ओके, सो दिस इज अबाउट व्हॉट कॅन वी से ग्लायको कॅलिक्स. ही
लेयर जे असते ग्लायकोकॅलिक्स ही याला आपण म्हणू शकतो स्लाइमी अँड प्रोटेक्टिव्ह, स्लिपरी असते राईट, प्रोटेक्शन करण्यासाठी असते आणि स्लिपरी असते म्हणजे गुळगुळीत, जसं की डिंकात डिंक जर एखाद्या गोष्टीला लावलं आपण डिंक गम आणि त्याच्यावरती जर का पाणी टाकलं तर कशा पद्धतीनं गुळगुळीत होईल तो भाग, त्याच पद्धतीनं ग्लायकोकॅलिक्स नावाची लेअर असते. ओके, म्हणजे आपण प्रोकॅरियोटिक सेल जी ओशन मध्ये सुरुवातीला बनली ती सेल तिला कंपार्टमेंट बनलं, कंपार्टमेंट तीन लेयर्स पासून बनलं, त्या तीन लेयर पैकी पहिली लेअर जी आहे ग्लायकोकॅलिक्स ती आपण क्लिअर केली आहे. ओके राईट राईट. आता दुसरी लेअर सेल वन, हे लक्षात आलेलं आहे मोडू? यस बॉस. हे महानगरपालिकेचे लोक येतात आणि काहीतरी गाणी लावतात, घंटा गाडी यायला लागते, स्वच्छ औरंगाबाद येणार हे. आता इथे पहा दुसरी जी लेअर आहे, आपण दोन मिनिटासाठी व्हिडिओ बंद करू कारण की आमचं गाणं संपलं.